गावाला गेलेल्या देवळातील 3 घरं फोडून चोरांनी 55,000 रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्यानं देवळा परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान 3 घरांपैकी एका कुटुंबानं गावी जाताना सर्व मौल्यवान ऐवज सोबत नेल्यानं चोरांच्या हातीच काहीच लागलं नाही. नाईकनेरमध्ये राहणारे वरुण प्रेमसिंग जाधव आणि संदीप जाधव यांच्या घरी हा प्रकार घडला. दिवाळी निमित्त अनेक नागरिक सध्या गावी गेलेले आहेत. याच दरम्यान चोरांनी संदीप साधत परिसरातील बंद घरांना लक्ष्य केले. घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले, उपनिरीक्षक मीना तुपे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तसंच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे रात्री 12 वाजेपर्यंत परिसरात वर्दळ असते, त्यामुळे साधारण 2 ते 6 च्या दरम्यानच हा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिसरे कुटुंब गावी गेलेले होते. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही सर्व महत्वाचा ऐवज सोबत आणलेला असल्यानं चोरीत काही गेले नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. वरुण जाधव यांच्या घरातून 40,000 रुपयांचे सोन्याचे दागिने तर संदीप जाधव यांच्या घरातून 15,000 रुपये रोख रक्कम असा 55,000 रुपयांचा ऐवज चोरी गेला.